महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। बोदवड मोरजिरा धामणगाव येथे पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी केली नुकसानाची पाहणी। मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा परिसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बोदवड मोरजिला धामणगाव येथे पुराच्या पाणी शेतात शिरल्यानं शेत जमीन खरडून गेली असून पिके वाहून गेलेत। बोदवड येथे बोदवड ते पूर्णा नदी या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावरील नाल्याचे पाणी नाल्याचा प्रवाह सोडून बाजूच्या शेतात शिरल्यानं शेत जमीन खरडून गेली असून शेतातील पिके वाहून गेलेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। तसेच मोरझिरा येथे असलेला तलाव तुडुंब भरला असून तलावाच्या सांडव्यातून आणि भिंतीवरून पाण्याचा विसर्ग होत आहे। पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं नुकसान झालंय। धामणगाव येथे सुद्धा नाल्याच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेती पिकांचं नुकसान झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी बोदवड मोरझिरा धामणगाव येथे शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तहसीलदार यांच्यासोबत नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत चर्चा केली। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बोदवड येथील नाल्यांवर उंच मोरी पूल बांधण्याची तसेच मोरझिरा तलावाच्या भिंतींची उंची वाढवण्याची मागणी केली। तसेच धामणगाव मधापुरी चारठाणा रस्त्यावर असलेल्या पूल पुराच्या पाण्याने क्षतिग्रस्त झाला असल्यानं वाहतूक बंद झाली आहे। क्षतिग्रस्त पुलाची दुरुस्ती करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे। यावेळी ॲडव्होकेट रोहिणी खडसे म्हणाले की रात्रीच्या मुसळधार पावसामुळे या परिसरात शेती पिकांचं नुकसान झालं असून मुक्ताईनगर तहसीलदार यांच्यासोबत नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत चर्चा केली आहे। नाल्यांवर असलेल्या लहान मोऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह बदलून पुराचं पाणी शेतात शिरून पिके खरडून गेली आहेत। त्याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शक्य जिथे उंच पुलांच्या निर्मितीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत चर्चा केली आहे। यावेळी आमदार एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी सांगितलंय। यावेळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज टीव्ही न्यूज साठी विठ्ठल धनगर, जळगाव। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।